मुंबईतलं घाटकोपर सध्या एका बिभत्स आणि विकृत घटनेनं हादरलंय. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकर नगर वसाहतीत राहणाऱ्या 3 वर्षांच्या चिमुरडीवर 22 वर्षांच्या संजय जयस्वार यानं चॉकलेटचं आमिष दाखवून अत्याचार केले. रडणाऱ्या मुलीकडे चौकशी केल्यावर तिनं घडलेला प्रकार सांगितला आणि नराधम संजय जयस्वारला पोलिसांनी अटक केली. रो रही थी, मतलब ऐसा कोई मारेगा भी तो भी ऐसा नहीं रोएगा वो, ऐसा रो रही थी. तो उसका मम्मी ने पूछा क्या हुआ, तो उसका उंगली पकड़ के वो रूम जो जिस रूम में गई थी वहाँ पे वो लेके गई, तो उसने उसका नाम बताया वो लड़के का. बालकांची लैंगिक अत्याचार संदर्भात त्यामध्ये सेक्शन लावून गुन्हा दाखल केलेला आहे. त्या मुलीची मेडिकल चालू आहे आणि त्यामधला जो आरोपी आहे तो 21 वर्ष वयाचा ते शेजार राहणारा त्या आरोपीला अटक केलेली आहे. सध्या बाजारात असणारं अश्लील साहित्य आणि व्हिडिओजमुळं अशा घटना वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. घाणेरडं साहित्य वाचल्यानंतर ह्या मुलांच्या किंवा ह्या निर्णय घेण्याची त्यांची क्षमता जी आहे ती संपते. समाजात वाढत चाललेल्या विकृती आणि अल्पवयीन असल्याचा आरोपी घेत असलेला फायदा या दोन्ही बाबी चिंताजनक आहेत. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.